नमस्कार, आईची शिदोरी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. माझ्या व माझ्या परिवाराकडून तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि दिवाळी म्हटलं की आकाशकंदीला आलास, तर हा आमच्या घरचा आकाशकंदील आहे. आणि कसा आहे तो नक्की मला कमेंटमध्ये सांगा. वसुबारस झाली तेव्हापासून गवळणही काढला जातात, गाईच्या शेणापासून गवळणी काढल्या जातात आणि आम्ही पण काढून घेतलेल्या आहेत. त्यांना हळदी कुंकू उदबत्ती फुलं नैवेद्य ठेवून त्यांची पूजा केली जाते. तर आम्ही इथे गवळणी काढलेल्या आहेत. गवळणी जनावरांपाशीच काढतात आणि आम्ही जनावरांपाशीच काढलेल्या आहेत. जरी आपले जनावरं शेतात असले तर गवळणी शेतात जाऊन काढल्या जातात. तर गवळणी काढून झालेल्या आहेत हे पहा. आणि मलाही आज दिवाळीला जायचे. हे गवळणी काढून त्यांची पूजा करून घेतलेली आहे. तुमच्याकडेही अशा गवळणी काढल्या जातात का ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. मी ही दिवाळीसाठी माहेरी जाणार आहे आणि माझा भैया मला घ्यायला आलेला आहे. हे पहा, गेल्या दिवाळीलाच मी माहेरी गेलेली होती. मला 1 वर्ष झालं दिवाळीला जाऊन, तर मी आत्ता निघालेली आहे. आणि हा माझा भैया. आणि हे सासरे माझे आहेत, ते ऊस दाखवत आहेत. त्याला ऊस चांगला आलेला, त्याला शेत फिरवतात इकडे दाखवत आहेत. आणि आता आम्ही निघालेलो आहेत. तयारी सगळी करून झालेली होती. हे कळमचं छत्रपती शिवाजी महाराज चौक. तर आता आम्ही आमच्या गावाकडे निघालोत. एक वर्षानंतर आईला भेटणार आहे. आनंद खूप आहे मनामध्ये. आणि सिद्धांत वेदांत आम्ही तिघे जण चाललेलो आहेत. आम्ही केजमध्ये आलेलो आहेत आणि माझं डीएड कॉलेज दाखवते. हे पहा, हे माझं डीएड कॉलेज आहे. माझं डीएड इथं झालेलं आहे. मी धारूरमध्ये आहेत. धारूर माझ्या मामाचं गाव, माझा आजोळा आहे. आणि हा जो रस्ता जातो हा किल्ल्याकडे जातो. जर मी कधी गेले तर तिथला व्हिडिओ नक्की करेल. आणि त्याच्या दुसऱ्या साईडला माझ्या बहिणीच्या गावाकडे जातो. तर आता घाटातून आम्हाला जायचं आहे. आणि ते दिसतंय, ते थोडंसं दिसतंय, ते किल्ला आहे. आता आम्ही तेलगावमध्ये आहोत आणि तेलगावच्या खूप जवळ आहे माझं गाव. आता इथून 5 किलोमीटर राहिलेलं आहे माझं गाव. आणि आम्ही आता 10 मिनिटात घरी पोहोचतोत. आणि आम्ही सगळेच खुश आहेत, कारण की 1 वर्षानंतर भेटणार आहेत आईला. सिद्धांत पण खूप खुश आहे. आणि आता आम्ही थोड्या वेळातच घरी पोहोचतोत. आणि वेदांतचं काय चालू आहे बघा. वेदांत फुल झोपेत आहे. हे आमच्या शिवावरची आई, शिवारली आई म्हणतात या देवीला. देवीचं मंदिर आहे. आणि इकडे तूर आणि कापूस हेच उत्पन्न घेतलं जातं. आम्ही आता गावात पोहोचलेलो आहेत. 2 मिनिटांमध्ये आता घरी.
माझी आई आणि कुठूनही गावाहून आल्यानंतर असा आमच्याकडे कुटका वळवला जातो. तर तुमच्याकडे असं करतात का नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये.